आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। बघत काय बसलाय? तुमच्यासाठी पण काही ना काहीतरी आणलंय मी, पण आधी आईला। आयशे आयशे बाहेर ये ना। आयशे तुला बुंदीचा लाडू आवडतो ना, म्हणून तुझ्या पोराने तुझ्यासाठी खास बुंदीचा लाडू आणलाय। आणि हो तुमच्या सगळ्यांसाठी मी काय काय घेऊन आलोय। ह्या जेवण आहे आपल्या चौकातलं विहार हॉटेल आहे ना, तिथून पार्सल मागवलंय। सुचित्रा तुला शेजवान राईस आवडतो ना, म्हणून खास तुझ्यासाठी शेजवान राईस आणलाय। घे खा खा। आणि गौरे तुला प्रोटीन मिळतं ना, चिकन तंदुरी ये। आर्या आर्या कुठे? आर्या ये 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 माझी बायकी माझी परी। हे बघ तुला चॉकलेट आवडतं ना, चॉकलेट घेऊन आलोय वेगवेगळ्या शेपचे। ये घे। हे बघ भरपूर सारे घेऊन आले। बस तुला विसरलो नाहीये मी, तुझ्यासाठीही आणलंय। हे घे ये तुझ्यासाठी आणलंय। वहिनी घे ना गजरा। अगं दादाने खरंच मनापासून आणलंय हा, आणि ही डेट ना लिहून ठेवतो कारण परत असा दिवस येणे नाही। मला नकोय गजरा। अगं घे। ठीक आहे थांब। मग ही काजू कतली तरी घेशील ना, का ती पण नाही घेणार आहेस? घे ठेव। तुम्ही जे काही आणलंय ते तुमच्याकडेच ठेवा, मला काही नकोय। मला माहिती आहे तू कितीही राग केलास ना तरी तुझं माझ्यावर प्रेम आहे। घे ठेव 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 म्हटलं ना। आयशे असे बारीक डोळे करून काय बघतेस? तुला भूताने झपाटलंय काय? कारण नेहमीचा प्रसाद नाहीये तू। काय आयशी एवढं सगळं चांगलं करतोय तरीही असं विचारतेस? आई आहे मी तुझी, 9 महिने पोटात वाढवलंय तुला, मला बरोबर माहितीये तू कसा आहेस। आज अचानक ही मिठाई, हे जेवण, घरच्यांबद्दल माया, हे सगळं कुठनं आलं? आता आयशे प्रश्न विचारत राहणार आहेस की एवढं सगळं आणलंय ते बघणार आहेस? तेच तर, हे सगळं कुठनं आलं हाच प्रश्न पडलाय मला। रवळनाथाने एवढी चांगली बुद्धी कशी काय दिली तुला? इतके दिवस झाले तुला बोलून बोलून घसा सुकला माझा, आणि आज अचानक तुला पाझर कसा काय फुटला रे, कळतच नाही मला। खरंच माझ्या आईशीच्या नजरेतून कुठलीच गोष्ट सुटत नाही। मी अति केलंय काय? आता हिला काहीतरी सांगून पटवायला पाहिजे, नाहीतर संशयाचं भूत माझ्या मानगुटीवर बसेल। बोल ना आईशे। तू आता काय पण बोल, पण मी एकच सांगतो, माणूस हा बदलतोच आणि तो मनापासून बदलतो, आणि ज्याला मनापासून बदलावं असं वाटतं ना त्याला बदलू द्यावं। आणि मला तुम्ही सगळे आपले वाटतात म्हणून तुमच्यासाठी हे काहीतरी घेऊन आलो, तर तू आता मलाच बोलतेस? आई बोलतील नाही तर काय? ह्या घरासाठी तुम्ही फक्त अडचणीच उभ्या केल्या, आणि हे सगळं आता अचानक कुणालाही आश्चर्यच वाटेल ना। माणूस बदलायला त्याला संधी द्यायला हवी, पण तो माणूस संधी साधू वाटत असेल तर मग काय करायचं?
हा प्रश्नच आहे, नाही का? हाच प्रॉब्लेम आहे तुमच्या सगळ्यांचा. तुमच्यासाठी कोणी काही मायने करतो ना, तर त्याचेच तुम्ही पाय ओढता आणि त्याला तोंडावर आपटता. मी हे जे सगळं आणलंय ते तुम्हाला पटत नाहीये ना? द्या ते सगळं, माझे पैसे तरी माझ्या हाताशी राहतील. द्या इकडे, द्या. चिकन तंदुरी. अरे तुला काय भीक लागली आहे काय? आज हे सगळं देईल हा आणि नंतर काहीतरी घोळ घालून ठेवेल, खबरदार. हा पोरीच्या हातातली चॉकलेट नको घेऊ, त्याचे पैसे देईन मी तुला नंतर. ऐशे, जन्म दिलेल्या पोरीच्या हातातून हिसकावणे एवढा नीच नाही आहे मी. जाऊ दे, तुमच्यासाठी माझं नाव कानफाट्या पडलंय, ते काय तुम्ही बदलणार नाही. एकदा कानफाट्या तो कानफाट्याच. तुमच्याबद्दलची मला वाटणारी माया, आपुलकी, प्रेम ही तुम्हाला कळणारच नाही. दे, तुला गजरा नको होता ना, दे. काजू कतली पण न्या, घ्या. चिडलास ना? अरे असं डोक्यात राग घालून तुला जे हवंय ते मिळणार नाही. शांततेने विचार केलास आणि वागलास तरच गोष्टी साध्य होतील. काय रे, थांबला का? डोक्यात काहीतरी नवीन शिजत आहे काय? अगं आयशे, खरंच माझ्या डोक्यात काही शिजत नाहीये ग. मनात तुमच्याबद्दल प्रेम होतं म्हणून हे सगळं घेऊन आलो, आणि आता हे सगळं परत घेऊन जायचं म्हणजे खरंच मी नाही करू शकणार. का नाही करू शकत? आम्हाला फसवून अनेक गोष्टी घेऊन जाता ना, मग आता तर आम्हीच सांगतोय. अगं, त्यावेळेचा प्रसाद हा वेगळा होता आणि आता मी बदललोय, म्हणून मला खूप खूप त्रास होतोय ग. आज पहिल्यांदा मला तुमच्यासाठी काहीतरी करावंस वाटलं, तुम्ही मला नाव ठेवताय.